नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. भाजपाला गोंधळात पुन्हा धक्का. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पक्षप्रवेश करीत हाताला बांधली घडी. तर आमदार मनोहर चंद्रिका पुरे तुतारी पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षात आमनासामना होण्याचे चित्र. अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्रातील माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते राजकुमार बडोले यांनी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी वाटेल त्या थराला जाण्यासाठी तयार आहेत असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यामध्ये पक्ष फोडाफोडीचे राजकारण झाल्यानंतर आता स्वतःच्या स्वार्थासाठी नेते मंडळी कधी कुठल्या पक्षात जातील याचा काही नेम नाही. कुठलाही नेता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहे असे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे. त्यामुळे अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्रातील मतदाता संभ्रमात होता की या भागातील महायुतीचा उमेदवार कोण राहील आणि कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळेल. भाजप की राष्ट्रवादी असा पेच निर्माण झाला होता. असे असताना राजकुमार बडोले हे शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाणार अशी चर्चा काही दिवसापूर्वी रंगू लागली होती. मात्र राजकुमार बडोले यांनी ती चर्चा खोटी असल्याचे सांगितले आणि सोशल मीडियावर अशा पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात लेखी तक्रार देखील दिली होती. त्याचबरोबर पुन्हा एक चर्चा उडाली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घडी या पक्षामध्ये ते पक्ष प्रवेश करणार असेही चर्चा रंगू लागली होती. मात्र राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की हे सगळं खोटं आहे, आपण भारतीय जनता पक्षात राहणार, कुठेही जाणार नाही असे बोलले होते. सर, काय सांगायला, एका वृत्तवाहिनीला बातमी लागलेली आहे की आपण शरद पवार यांच्या तुतारी पक्षामध्ये जाणार आहोत, बातमी चाललेली आहे, काय त्याची? मी ऐकलेलं आहे ती बातमी, परंतु त्या बातमीशी माझा कुठलाही संबंध नाही आहे खरं म्हणजे. आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मागच्या 15 वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या अर्जुनीमोर्गा विधानसभा क्षेत्रात काम करताना प्रत्येक कार्यकर्ता माझ्याशी जुडलेला आहे आणि त्याच्यामुळे या कार्यकर्त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे. तो माझा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्याचं संघटन आम्ही 718 मतांनी हारल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संघटन उभं आहे. आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे जरी आमदार असले तरीही भारतीय जनता पक्षाला ही जागा सुटेल आणि भारतीय जनता पक्षच यात लढेल यात काही शंका नाही. त्याच्यामुळे मी कुठं जाणार आहे न कुठं जाणार नाही ह्या सगळ्या चुकीच्या बातम्या आहेत, खोट्या बातम्या आहेत. आणि हे कसल्या पद्धतीचं असं आमचं कोणाशी बोलणं झालं नाही आहे आणि कोणाशी बोललो पण नाही आहे. आणि हे सगळे जे माध्यमांवर जे पसरलेले आहे ते चुकीच्या बातम्या आहेत. मागच्या काळामध्ये पण अशाच पद्धतीची एक बातमी आली होती आणि त्याच्यामध्ये शेवटी आम्हाला FIR पण दाखल करावा लागला होता. या बातमीच्या संदर्भात एवढंच म्हणेल का हे खोटी बातमी आहे, कुठलाही अशा पद्धतीचा विचार आमचा नाही आहे. मात्र 2 दिवसाचा कालावधी उलटताच माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याच्या बातम्या समोर आल्या, त्यामुळे अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्रातील जनतेला पुन्हा धक्का मिळाला. या भागातील मतदारांमध्ये पक्षाविषयी आणि उमेदवाराविषयी विश्वास राहिला नाही, त्यामुळे मतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यांवर टिप्पणी करत असल्याचे चित्र आहे. राजकुमार बडोले यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या येताच अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूर हे देखील शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तशा बातम्याही समाजमाध्यमावर झडकू लागल्या आहेत आणि असे झाल्यास अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटात म्हणजे शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या घडी या दोन्ही पक्षामध्ये लढत होणार असे चित्र समोर येत आहे. मात्र या दोन्ही नेत्यांना या पक्षातून तिकीट मिळणार का हा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाने यांना तिकीट न दिल्यास या दोन्ही बड्या नेत्यांना जनतेमध्ये जाण्यासाठी दुसरा मार्ग उरणार नाही हेही तितकेच सत्य आहे. अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूर यांचा मुलगा सुगत चंद्रिकापूर हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे येत्या काळात काय होणार हे पाहण्यासारखे असेल. अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्राची उमेदवारी काँग्रेस पक्षाला जाणार अशीही चर्चा आहे, त्यामुळे विद्यमान आमदार काँग्रेस पक्षात तर जाणार नाही ना हे देखील पाहण्यासारखे असेल. दुसरीकडे अर्जुनीमोर्ग विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षात तब्बल 16 ते 17 उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेमध्ये आहेत. त्यांनी कोट्यावधी रुपयाचा खर्चही बॅनर पोस्टर केला आहे आणि या भागातील
उमेदवारी जर राष्ट्रवादी पक्षाला गेल्यास काँग्रेस पक्षातील प्रतीक्षित असलेल्या उमेदवारांमधून काय प्रतिक्रिया येणार हे पाहण्यासारखे असेल।